पुठ्याच्या खोक्यापासनं आपण खूप वेगवेगळे 3D शेप्स बनवू शकतो. त्याकरता पाहिजे खोका, पट्टी, पेन आणि कात्री. हा आहे CFL बल्बचा खोका. पहिले खोका उघडून घेऊया दोन्ही बाजूनी आणि मग त्याला दाबून करूया चपट. आता याचे फ्लॅप कापून टाकू ह्या बाजूचे आणि त्या बाजूचे. असा होईल एक चौकोनी बोगदा तयार. हा आहे 55 mm by 55 mm. तरी एकदा मोजून घ्या आणि मग त्याच्या लांबीच्या एवढाच एक मार्क करून घ्या, म्हणजे 55 mm होईल तो ह्या खोक्याकरता. त्याला सगळ्या बाजूनी मार्क करून घ्या आणि मग कापून घ्या. असे दोन तुकडे कापायचेत आपल्याला. हे बघा, हे आहेत दोन तुकडे. ह्यांची उंची, रुंदी, लांबी सगळी एकसारखी आहे, 55 mm. आणि मग एक आपण दुसऱ्यात घालू शकतो की झाला एक मस्त खोका तयार. ही आहे क्यूब, ह्याच्याबरोबर आपण खेळू शकतो. आता बनवायचं आहे आपल्याला एक हेक्झगन. याकरता जर का खोक्याची रुंदी असेल 55 mm तर आपल्याला 31.8 mm मार्किंग करायचं आहे. एकदा नाही, तीनदा, कारण आपल्याला कापायचेत तीन तुकडे. चपट करून घ्या आणि मार्किंग प्रमाणे कापून घ्या. की आपल्याला मिळतील तीन रिंग. मिळाल्या. हे आहेत आपले तीन तुकडे. आता आपण ह्यांना एकमेकात घालून हेक्झगन बनवू शकतो. हे बघा, एकाला तिरकं करून दुसऱ्यामध्ये घातलं आणि आता तिसरा तुकडा घेऊन त्या दोघांच्या मध्ये घातला. झाला हेक्झगन तयार. मस्त. आता ह्याच्याबरोबर पण आपण खेळू शकतो. क्यूब आणि हेक्झगन नंतर आता बनवूया एक ऑक्टेगन. आता आपल्याला मार्किंग करायचंय वेगळ्या आकाराचं. हे आहे 22.8 mm. एकदा नाही, चार वेळा मार्क करायचंय, कारण आता आपल्याला लागणार आहेत चार तुकडे. मार्किंग प्रमाणे कापून घेऊया त्यांना. हे बघा, आपल्याकडे आता मिळाले चार तुकडे. आता बनवूया ऑक्टेगन. पहिले दोन घेतले आणि एकमेकांमध्ये चोडून घेतले, मग तिसरा घातला त्याच्यामध्ये आणि मग चौथा. किती सोपं आहे बनवायला. ग्लूची गरज नाही, सेलोटेपची गरज नाही, काही नाही. हे सहजपणे बनवता येत आहे आपल्याला. खेळायला अजून एक मिळाला. क्यूब, हेक्झगन, ऑक्टेगन ह्या सगळ्यांची उंची एकसारखीच आहे, कारण एका खोक्यापासून बनवलेत.